अजात नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने पालिकेची यंत्रणा पूर्णतः कोलमडली. जत नगर परिषदेस पूर्णवेळ मुख्याधिकारी नेमावा. जत नगर परिषदेतील सत्ताधारी विरोधकांनी मिळून जत शहराची लावली वाट. जत शहरात कोरोनाच्या महामारीने डोके वर काढले आहे, मात्र जत नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने विकास कामे व आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे. यासाठी नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नेमावा अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे. मुख्याधिकारी मनोज देसाई हे गेले 1 ते 1.5 महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर गेले आहेत, परंतु त्यांना असा कोणताच आजार झाला नसून ते वेगळ्याच कारणावरून कार्यालयात रुजू नसल्याची चर्चा सध्या जत शहरात सुरू आहे. त्यांच्या ठिकाणी तासगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्याकडे प्रभारी कार्यभार आहे, मात्र ते आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस कार्यालयात हजर असतात, तेही काही वेळेसच. मुख्याधिकारी नसल्याने शहरातील विकास कामे खोळंबली आहेत. तसेच कोरोना साथीच्या आजाराची गंभीर परिस्थिती पाहता कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमणे गरजेचे आहे. याबाबत जत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अप्पासो पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, तत्कालीन मुख्याधिकारी हे मेडिकल रजेवरती गेले आहेत, परंतु ते आता परत येण्याची शक्यता कमी आहे, किंबहुना ते आता परत येणारही नाहीत. तसेच जत नगर परिषदेतील मुख्याधिकाऱ्यांबाबत आमदार सावंत यांच्याकडून माहिती घेऊन प्रशासकीय पातळीवर सकारात्मक निर्णय घेऊ, असे कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी जत येथील आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना सांगितले. जत शहरात कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळं मुख्याधिकारी ते वैद्यकीय रजेवर गेलेत आणि नसल्यामुळं जे त्यांचा कार्यभार दिले तासगावचे पृथ्वीराज पाटील साहेब ते आठवड्यात नाही येतात, त्यामुळे जत शहर एवढं मोठे लोकसंख्या आहे, कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असे असताना जत शहराला कायमस्वरूपी नगर मुख्याधिकारी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो. गेले महिनाभर जर आता जरी आजारी असते तरी एवढं काय आजार नाही, ते काहीतरी वेगळं कारण असेल असं शंका आहे, त्यामुळं याबाबत जरा आपण माहिती घेतो या उलट जत नगर परिषदेतील सत्ताधिकारी व विरोधकांनी मिळून जत शहराची वाट लावली आहे. पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात सर्वत्र पसरलेले घाणीचे साम्राज्य, खराब रस्ते, अतिक्रमण, वाहतूक कोंडी, अनियमित व प्रदूषित पाणी पुरवठा यामुळे जत नगर परिषदेत वारंवार चर्चेत असते. तसेच पालिकेतील सत्ताधिकारी नगरसेवकच पालिकेविरोधात उपोषण करणार असल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रकारामुळे जत शहरातील नागरिकांना खुळ्यात काढण्याचं काम सध्या जत नगर परिषदेकडून होत आहे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.